ज्यांच्या पुढाकाराने हा युवा महोत्सव होतोय ते माझे तरुण सहकारी साहिल आरेकर, लोकनेते स्वर्गीय सदानंदजी आरेकर हे 18 वर्ष या तालुक्याचे सभापती होते आणि त्यांचा राजकारणाचा समाजकारणाचा वसा पुढे घेऊन जात असताना साहिल आणि त्याचे सर्व सहकारी हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत। भविष्यामध्ये साहिल इथं नेतृत्व करू शकतो एवढे नेतृत्व गुण त्याच्यामध्ये आहेत। म्हणून त्याला मला एक महत्वाची गोष्ट सांगायची की युवा महोत्सव भरवला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही। आमच्या गुहागरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुद्धा स्वर्गीय सदानंद आरेकरांची कमानी व्हावी, प्रवेशद्वार व्हावं आणि त्यासाठी आपण मात्र आम्हाला सहकार्य करावं असे मी या ठिकाणी स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठानच्या वतीने आणि समस्त गुहागरवासियांच्या वतीने विनंती करतो। यानंतर साहेब आपल्या समोर मनोगत व्यक्त करतील। किनारा युवा महोत्सवासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष जरी असले तरी आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पद्माकरजी आरेकर, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे खऱ्या शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपकजी कनगुटकर, ज्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आमच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला, ते निलेशजी मोरे या तालुक्याच्या तहसीलदार, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मुन्ना देसाई, ज्यांच्या पुढाकाराने हा युवा महोत्सव होतोय ते माझे तरुण सहकारी साहिल आरेकर, सिद्धेश आरेकर, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय उपस्थित अतिथीगण आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी, 2013 पासून बहर युवा महोत्सव बघून साहिलने आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा युवा महोत्सव सुरू केला त्याबद्दल मी त्याचं मनापासून कौतुक करतो आणि माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात देखील युवा महोत्सवापासूनच झालेली आहे आणि म्हणून युवा महोत्सवाला येत असताना साहिल सारखे जॅकेट आणि कुर्ता घालून आलो नाही। मला आरेकर साहेबांना एक विनंती करायची, आरेकर साहेब लोकनेते स्वर्गीय सदानंदजी आरेकर हे 18 वर्ष या तालुक्याचे सभापती होते
आणि त्यांचा राजकारणाचा समाजकारणाचा वसा पुढे घेऊन जात असताना साहिल आणि त्याचे सर्व सहकारी हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि म्हणून साहिलला जर आमच्या ताब्यामध्ये दिला तर त्याला सभापती पदाची जबाबदारी आहे आणि म्हणूनच मी साहिलला बोलायची संधी दिली होती. साहिल कसा बोलतो हे देखील मला बघायचं होतं. भविष्यामध्ये साहिल इथं नेतृत्व करू शकतो एवढे नेतृत्व गुण त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून त्याला मला एक महत्वाची गोष्ट सांगायची की युवा महोत्सव भरवला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही. आज बहर युवा महोत्सवाचं आम्ही ज्यावेळी सगळे नाव घेतो ते बहर युवा महोत्सवातनं अनेक कलाकार आम्ही राज्याला दिले, राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला दिले, कला क्षेत्राला दिले. मग त्याच्यामध्ये मराठी चित्रपट असेल, मराठी नाट्यसृष्टी असेल, त्याच्यामध्ये अनेक रत्नागिरीचे जे कलाकार दिसतात त्यांचं पहिलं व्यासपीठ आमचा बहर युवा महोत्सव होता. पण हे सगळं करत असताना आपण विकासाची कामं देखील या संपूर्ण परिसरामध्ये केली पाहिजे आणि म्हणून पालकमंत्री या नात्याने मी साहिलला शब्द देतो की युवकांच्या कल्याणासाठी जी जी काही विकासाची कामं माझ्याकडनं करून घ्यायची असतील ती करून घेण्याची जबाबदारी देखील त्याच्यावर आजपासून टाकतो. पण शेवटी समाजकारण करत असताना आपण समाजाचं देखील काहीतरी देणं लागतो, समाजासाठी देखील काहीतरी आपण केलं पाहिजे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपला ठसा ज्यावेळी आपण चांगल्या पद्धतीनं उमटवतो ते विरोधक देखील जास्त तयार होत असतात. मला आठवतं मी ज्यावेळी 2004 आरेकरसे पहिल्यांदा निवडणूक लढवली ते माझं वय फक्त 28 होतं. साहेब तुझं वय किती आहे? 26. अजून 2 वर्ष तुला काम करण्याची संधी आहे. 28व्या वर्षी मी पहिल्यांदा विधानसभा लढवली आणि 28व्या वर्षी ज्या मी विधानसभा लढवली ते आपले जे अतिशय जवळचे हितचिंतक असतात त्यांनी एक अपप्रचार सुरू केला की जो तरुण कार्यकर्ता बहरच्या माध्यमातून नाच गाण्याचे कार्यक्रम स्टेजवर करतो, जो फक्त क्रिकेट खेळतो तो मतदारसंघाचा कधी आमदार होणार नाही. पण मला माहित होतं की आम्ही व्यासपीठ जे दिले ते कलाकार घडवण्यासाठी दिलेलं होतं. आम्ही जे क्रिकेट खेळत होतो ते तरुणाई बरोबर खेळत होतो आणि म्हणून रत्नागिरीतल्या तरुणाईनं उठाव केला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 28व्या वर्षी विधानसभेमध्ये पाठवलं आणि म्हणून जे सांगितलं की चांगलं काम करत असताना विरोधक तयार होतात. विरोधक जरी तयार झाले तरी त्यांनी बहरचा उल्लेख केला म्हणून मी सांगतो माझी राजकीय कारकीर्द रत्नागिरी जिल्ह्यानं बघितली, महाराष्ट्र देखील बघतोय. परंतु ज्या दिवशी राजकारणामध्ये मी प्रवेश केला त्या दिवसापासून कुणीही किती जरी माझ्यावर टीका केली तरी त्याला मी कामानं उत्तर देतो आणि कामानं उत्तर तर देतोच पण त्याचा समाचार मी निवडणुकीमध्ये घेतो. त्याच्यामुळे 2 वर्ष मी का आलो नाही, 3 वर्ष मी का आलो नाही, याच्यापेक्षा मी आलो म्हणून शेखर निकम आले याची देखील नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. शेखर सरांना मगाशीच सांगितलं की शेखर सर तुमचं पण कौतुक आहे की साहिलच्या कार्यक्रमाला तुम्ही गेला. पण शेवटी आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की पक्ष हे एक काम करण्याचं माध्यम आहे. पण एखादा युवक कार्यकर्ता जर चांगलं काम करत असेल तर त्याच्या मागे ठामपणानं उभं राहण्याची भूमिका ही पक्ष बाजूला ठेवून आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि त्यात मी सकाळी सिंधुदुर्गला होतो, सिंधुदुर्गमध्ये मुख्यमंत्री आज होते, अंगणेवाडीची जत्रा आज चालू आहे. राजापूरला असताना मुन्ना देसाईंचा मला फोन आला की या कार्यक्रमाला तुम्ही काही करून पोचलं पाहिजे. शेवटी मी येणारा जर साहिलचं चांगलं होणार असेल, त्याचं नेतृत्व खुलणार असेल तर रात्री 10 वाजता काय पहाटे 2 वाजता देखील साहिल तुझ्यासाठी मी इथे यायला तयार. पण जो माणूस 2 वाजता येतो त्याच्याबरोबरच आपण राहिलं पाहिजे. कदाचित आरेकर साहेबांना राग येईल मी बोलतो पण शेवटी एक्झॅक्टली नाही म्हणूनच मी काय राजकीय बोलत नाही. पण एक मात्र तुम्हाला देखील आरेकर साहेब समाधान असेल की ज्या आरेकर नावाच्या व्यक्तीनं या तालुक्याचं नेतृत्व केलं त्या नेतृत्वाची कमान प्रवेशद्वाराला लावावी याची पहिली मागणी तुमचा नातू करतो याचं देखील तुम्हाला समाधान असेल. आणि म्हणून मी शब्द देतो
की जर अख्ख्या गुहागरवासियांची इच्छा असेल की आपल्याला कमादीला प्रवेशद्वाराला पैसे दिले पाहिजेत आणि त्याला आरेकरांचं नाव दिलं पाहिजे तर पालकमंत्री आणि आता माझं देखील त्याला समर्थन आहे। फक्त नगरपालिकेचे सीईओ असतील तहसीलदार असतील यांनी योग्य तो प्रस्ताव माझ्याकडे पालकमंत्री म्हणून पाठवावा। ज्या दिवशी प्रस्ताव येईल त्याच्या पुढच्या 24 तासांमध्ये ते नाव देण्याचं काम पालकमंत्री आणि आपण माझ्याकडे केलं जाईल। आणि म्हणून सांगितलं की ठीक आहे प्रवेशद्वार आपण केलं, प्रवेशद्वार केल्यानंतर त्या प्रवेशद्वारातनं आत आल्यानंतर शहर देखील सुंदर दिसलं पाहिजे। मला असं वाटतं की अनेक लोक आता रत्नागिरी शहरामध्ये येतात, रत्नागिरी शहरामध्ये जर तुम्ही आला तरी मी असं सांगितलं होतं की रत्नागिरी शहर हे असं शहर आम्ही बनवणार आहोत की एक काळ असेल की महाराष्ट्रातला प्रत्येक शहरातला माणूस म्हणेल की मला रत्नागिरीमध्ये जाऊन राहायचं आहे आणि ती वाटचाल आम्ही सुरू केली। आणि म्हणून गुहागर तालुक्याच्या विकासाला जे जे काय लागेल, जे जो काही निधी लागेल तो पालकमंत्री या नात्याने माझ्याकडनं दिला जाईल हा देखील शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देतो। अतिशय चांगल्या कार्यक्रमाला साहिलला आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्याला देखील धन्यवाद देतो। आता मी गुहागरमध्ये यायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे रोज जरी युवा महोत्सव घेतलाच, महिन्यानंबर जरी घेतला आणि मुन्नानं जरी मला फोन केला नाही तरी तुला ताकद देण्यासाठी, माझ्या सहकाऱ्यांना ताकद देण्यासाठी मी आता वारंवार गुहागरमध्ये येणार आहे, त्याच्यामुळे चिंता करायची काही आवश्यकता नाही। पण मला असं वाटतं की विकासासाठी सगळ्यांनी एकसंघ राहिलं पाहिजे। आज आपण कार्यक्रम करतो, युवा महोत्सव करतो, नाट्य स्पर्धा घेतो, सगळ्या स्पर्धा घेतो पण विकासासाठी आपण सगळे जर एकत्र आलो तर मी नेहमी असं सांगतो की आचारसंहिता लागल्यानंतर राजकारण करावं, आचारसंहिता लागल्यापासून आचारसंहिता संपेपर्यंत आपण राजकारण करावं। त्यावेळी काय एकमेकाचे जे काय कपडे उतरवायचे ते राज्यकर्त्यांनी उतरवले पाहिजेत पण त्याच्यानंतर गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या विकासासाठी काम केलं पाहिजे। आणि म्हणून आपल्याला आठवत असेल की उद्या मुख्यमंत्री चिपळूणमध्ये येत आहेत, लोककलेचा एक महोत्सव आहे त्याच्या उद्घाटनाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे येत आहेत। हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे म्हणून फक्त सांगतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे फक्त अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन करत नाहीत तर रत्नागिरीच्या गरीब लोकांनी केलेल्या लोककलेच्या महोत्सवाचं देखील उद्घाटन करतात हे महाराष्ट्राच्या समोरचं एक फार चांगलं चित्र आहे। मला आज ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विचारलं संध्याकाळी की हा कार्यक्रम कोणाचा आहे, हा कार्यक्रम कोण घेणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये काय आहे हे आरेकर साहेब ज्यावेळी विचारलं मला असं वाटलं होतं की मुख्यमंत्री येणार नाही। कारण मला दुपारी सांगितलेलं होतं की त्यांना दिल्लीला जायचं आहे पण ज्यावेळी त्यांना मी सांगितलं हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे म्हणून सांगतो की तो नमनाचा महोत्सव आहे, तो झाकडी म्हणून आमच्याकडे जो नृत्य प्रकार आहे त्याचा तो महोत्सव आहे, सिंधुदुर्गच्या दशावताराचा तो महोत्सव आहे, म्हणजेच गरीबातल्या गरीब माणसानं जी लोककला अंगाशी बाळगलेली आहे त्याचा तो महोत्सव आहे हे सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ सांगितलं की मला किती त्रास झाला तरी चालेल, मी चिपळूणला येणार आहे आणि मी त्या महोत्सवाचं उद्घाटन करणार आहे। आणि हे म्हणून जे कार्यक्रम आहेत हे शेवटी रोजगार निर्मितीचे देखील कार्यक्रम आहेत आणि म्हणून इथल्या युवा पिढीला 12 तारखेचं मला निमंत्रण द्यायचं आहे। आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नोकरी महोत्सव हा 12 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रत्नागिरीमध्ये होतोय। ज्यांना ज्यांना नोकरी करायची इच्छा आहे त्यांनी त्या नोकरी महोत्सवामध्ये सहभाग दाखवावा। शिक्षण जे आहे ते 5वी पास पासून पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आहे, 127 कंपन्या रत्नागिरीमध्ये येणार आहेत आणि अशा उपक्रमामध्ये देखील बाबू कनगुडकर असतील, निलेश जी असतील, माझे सर्व सहकारी असतील, साहेब तुम्ही देखील असाल, या सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे। कारण आज फक्त सांस्कृतिक वारसा आपण जपला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही तर या ठिकाणी जे पालक आलेले आहेत त्यांच्या घरातल्या मुलांना ज्यावेळी आपण रोजगार देऊ शकू त्याचवेळी खऱ्या अर्थानं आपण काहीतरी सामाजिक काम करतोय अशा पद्धतीची भावना निर्माण होईल। आणि म्हणून या नोकरी महोत्सवामध्ये देखील आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं एवढीच कळकळीची विनंती करतो। आज साहिलला आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि आता त्याला शब्द देतो की जर आपण सगळे एकत्र मिळून काम करणार असू तर ज्या क्षणी साहिल मला बोलवेल त्या क्षणी मुंबईतनं मी गुहागरला यायला तयार आहे, एवढाच त्याला शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।